दरवाजा कुठेतरी गावात घेतला बा. मी बाळा थँक्यू गो, थँक्यू बिलकुल. मला कळलं तुला खूप प्रश्न पडले असतील ना जाधवी. मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बाध दिले. तुला माहित नाही तू केवढे मोठे उपकार केलेस माझ्या. तुला असं वाटतंय ना इतक्या रात्रीची मी कुठे गेले, कशासाठी गेले, का गेले. मला कुठलेही प्रश्न पडलेले नाहीयेत. पण मला तुला उत्तर द्याविषयी वाटतात ग जानवी. सावकाश द्या ना, काही गाई नाहीये. अहो कधीतरी असं होतं ना की नाही एखादी गोष्ट सांगता येत, इच्छा असली तरी. छोटी आई ऐका, खूप खूप रात्र झाली आहे, कुणीतरी जागा व्हायच्या आधी मी पटकन आपल्या रूम मध्ये जा बघू, शांत व्हा. माझ्यावर डोंगरा एवढे उपकार केलेस, हे बघ कधीतरी कधीतरी पुढे आयुष्यात भविष्यात मला ना मला जमेल तशी जमेल तितकी मदत तुला नक्की करेन मी. छे छे छोटी आई, माझे बाबा नेहमी सांगतात निरपेक्ष असेल ना तरच ती मदत होते, नाही तर मदत कशी होईल. कुठल्या तरी फायद्यावर डोळा ठेवून जर मदत केली तर तो स्वार्थ होतो ना. आणि मी फक्त दार उघडलं होतं इतकंच केलंय, यासाठी मदत हा शब्द फारच मोठा होईल ना. एवढीशी गोष्ट, तुला ह्या घरचा इतिहास माहित नाहीये म्हणून तुला असं वाटतंय की एवढं मोठं काय केलं म्हणून. ज्या दिवशी तुला तो सगळा इतिहास कळेल तेव्हा तुला समजेल तू केवढा उपकार केलाय माझ्यावर. छोटी आई इकडे बघा, आता आपण मैत्रिणी आहोत की नाही ह्याच्या पुढे उपकाराची भाषा कधीच करायची नाही. आणखीन एक करशील घरात प्लीज कुणाला सांगू नको का माझ्यासाठी. श्रीला पण नको सांगू. शपथ आहे तुला माझी. शपथ घालायची काही गरज नाहीये, मी खरंच कोणालाच नाही सांगणार. जानवी आजपर्यंत तू माझी फक्त मैत्रीण होतीस, आता ना तू माझी खूप जवळची आणि जीवाभावाची मैत्रीण झाली. छोटी आई, छोटी आई कुठे? श्री, हा छोटी आई कुठे आहेस? इकडे इकडे. हे तिकडे काय करतेस? साफसफाई करते. बाहेर ये ती. काय रे इकडे काय झालं? तू आज इतक्या लवकर का उठलास? बायकोनी उठवलंय मला, कामाला लावलंय. आय ग बिचारा, कसलं एवढं काम? तुझ्या आठवणींसाठी एक कागद लावायचं खोलीवर. अरे बापरे, एवढं काय विसरले मी? हा कसल्या आठवणी आहेत या सगळ्या? एकंदरच. तुझ्या बायकोला म्हणावं असली कामं नको सांगू मला, कारण एकंदर आठवणींची जबाबदारी माझी आहे.
मी सगळं हातावर लिहून घेते, नाही तर मग पत्राला गाठी मारलेल्या असतात. तू गाठींचं सांगूच नकोस मला, गाठ कशासाठी मारली हे कसं लक्षात ठेवणार आहेस? हो रे श्री, मग मी तेही विसरून जाते. पण तेवढंच जरा मनाला समाधान, माझ्या लक्षात राहावं म्हणून मी काहीतरी केलं. म्हणूनच श्री एक मिनिट, पण एक शंका आहे. बघ बाकी एरवी मी सगळं विसरत असते ना, पण काही काही गोष्टींना प्रयत्न केल्या तरीही मी विसरू शकत नाही. असं कसं? उदाहरणार्थ? उदाहरणार्थ तुझा वाढदिवस. तुझा वाढदिवस मी कधीच विसरत नाही. मी ह्यांचा वाढदिवस पण विसरत नाही. तुझ्या आवडी निवडी, तुला काय हवं काय नको, तुझ्या खाण्यापिण्याच्या सवयी सगळं व्यवस्थित लक्षात राहत की नाही माझ्या? असं कस? करेक्ट नाही, करेक्ट नाही. असं कस? अग माणसाचा मेंदू अजून पुरेसा शास्त्रज्ञ नाही, कळले नाही. बरोबर आहे श्री, मला पण कळला नाहीये. एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? माझ पण ना साधारण शास्त्रज्ञांसारखंच होत आहे. हो, पण मग काय करणार तू? मी असा विचार करतेय की ह्या मानवी मेंदूचा जरा शोध लावावा. ला, शोध लाव, तोर मी हे सगळे कागद लावतो. हा ए श्री, बघू ना कसले कागद आहेत. छोटी आई फोन चार्ज केला का? भैया नाही केलाय. अग मग कर. हा आणि हे काय? छोटी आई गीजर बंद करायचाय, बाथरूम मधला लाईट बंद केला का, नळ चालू ठेवला नाहीये ना. श्री यातलं मी काहीच केलं नाहीये. काही केलं नाही. मी करतो. हा कागद लावायला आज जाणार तेव्हा करतो. हा कागद लावणार आहेस तू बाथरूम मध्ये? हो. अरे पण हा असं पाण्याने पिचपिचा होईल ना. हा आज पुरता आहे, उद्या एक लॅमिनेट करून नवीन कागद लावणार आहे, तेव्हा आजच्या पुरतं हे चालवून आठवणीने लाव. हा पण हे मला सांगतेस. आणि हे काय? हे झालं वाचून. हे फोन घेतला का? छोटी आई कपाट बंद केली आहेत का? लाईट बंद केलाय का? प्लीज हे सगळं चेक करायला विसरू नका. आणि खूप सगळ्या बावल्या. बावल्या नाहीत, स्माइली म्हणतात त्यांना. मोबाईल चार्ज असेल ना तर कळत आपल्याला, दिसत मोबाईल मध्ये. बर श्री, पण यातलं सुद्धा मी काहीच केलं नाहीये. फोन घेतला नाहीये तो मी आता शोधणार आहे. कपाट मी बघते, नंतर चावी घालते. लाईट बंद नाही केलाय श्री. शाबास. हे बघ लाईट बंद केला. दिवसा अनलॉक तो कसा? साफसफाई करत होतो म्हणून. श्री श्री हे खूप मस्त आहे. हे ना तू जगातलं उत्तम काम केलंयस आणि त्यामुळे तू सगळ्यात चांगला मुलगायस. इकडे ये. शाबास शाबास शाबास. पण मी काहीच केलेलं नाही. सगळं जान्हवीने केलं. श्री हे सगळं जान्हवीने केलं. मग तुझी बायको या जगातली सगळ्यात गोड गुणी आणि मस्त मुलगी आहे. माहितीये मला, पण तरी थँक्यू. पण चला खाली जा, चहासाठी वाट बघते तुझी. हो का? बरं हे गे, हे सगळं नीट लाव. म्हणजे मी डोळे उघडल्या उघडल्या मला हे सगळे कागद समोर दिसायला हवे. आणि ना तुझे ते घाणरडे पाय आहेत ना, ते प्लीज बेडशीटवर ठेवू नकोस, कारण ना मी ते आत्ताच बदलले. आणि ना कागद लावताना सगळं उचकटा पाचकट करून विस्कटून टाकू नकोस. ठीक आहे? असं काहीही करणार नाहीये मी. शाबास शाबास. गीजर. हे छान केलंस. अगं कितीदा तरी गॅसवर दूध ठेवून तशीच निघून जाते, नळ चालूच राहतो. आणि मग तुझा नवरा गर्जना करतो, नळ चालू आहे, पाणी वाया जात आहे वगैरे. ही स्वयंपाकघरात असली ना की मला तर जीवाला घोर असतो अगदी. गॅस बंद केला असेल का, नळ बंद केला असेल का, अगं स्वयंपाक करू नको असं तरी कसं सांगणार? सांग, तिचा जीव रमतो ना. आणि इतकं छान करते सगळं माहितीये, कसं सांगायचं नको. एकदा दोनदा मोठा अपघात होता होता टळला विघ्नेश्वराच्या कृपेने. बेबी वंश खूप चिडल्या, म्हणाल्या शरयूला स्वयंपाकघरात जाऊ द्यायचं नाही. पण आईनाच काय वाटलं कोणास ठाऊक, म्हणाल्या अगं तिचं मन रमतं, करू दे ना तिला. मग आईच म्हणाल्या सरूला, शरयू स्वयंपाकघरातून बाहेर पडली की तू जाऊन सगळं तपासायचंस. आणि सरू पण खूप प्रेमाने तपासते ग सगळं. पण आता हे लावलंस ना, आता ती नक्की सगळं बंद करणार. गॅस विझवणार, पंखा बंद करणार, नळ बंद करणार. खूप सोपं जाईल आई. पण छोट्या आईंना डॉक्टरांना झालं ग, मोठमोठ्या डॉक्टरांना दाखवून झालं, औषधही दिली, पण काही उपयोग नाही झाला. आणि काही काही औषधांची तर इतकी रिॲक्शन आली तिला
मी सोडून दिलं सगळं. तू मला चहा प्यायला बोला. हे वाव, इथे पण लावलास असा कागद. बरं केलंस, नाहीतरी ना बऱ्याचदा माझ्या हातून गॅस तसा चालू राहतो, नळ पण चालू राहतो. आणि मग श्रीने बघितला की ओरडतो जोरात. त्या दिवशी तुला दाखवलं होतं ना त्याने ओरडून. तिला दाखवलं होतं ओरडून. बघ, श्रीने जर काही केलं ना तर ते माझ्या व्यवस्थित लक्षात राहत. माणसाचा मेंदू पण ना अवघड गोष्ट आहे समजायला. शास्त्रज्ञांना पण अजून नीटसा कळला नाहीये. मला श्रीने सांगितलं. आताच सांगितलं. हे तुम्ही दोघं काय ठरवून बोलता का ग? काय झालं? अगं हेच सगळं श्री मला माझ्या खोलीत सांगत होता. तुला पण त्यानेच सांगितलंय ना? नाही नाही, मी तर इथेच आहे ना, आईंबरोबरच आहे. हो की नाही आई? हो अगं, खरंच केमाची ती हेच लावते. जागोजागी लावल्यात ना चिठ्ठ्या तुझ्यासाठी. मग चहा घेणारच? हो आंटे. छोटी आई गॅस बंद केला ना. रोज ब्रेकफास्ट स्किप करतोस तू. सकाळचं मील हेवी असावं माहिती आहे मला. आता वेळ नाही. नाही नाही, आता वेळ नाही. नको. अरे मी भरवते ना एक घास खा बघू पटकन. नाही आता नकोय जानवी, पटकन तोंड उघड. खरंच नकोय नको जानवी, नको. व्हेरी गुड, गुड बॉय, बाय. सॉलिड इशू होणार आहे. अरे यार, हॅलो. हा मी तुम्हाला सांगितलं ना. हो हो, पोचतोय पोचतोय. बाय बाय. नकोय जानवी, आणि आता प्लीज माझ्या असं सेवेला राहणं बंद कर प्लीज. म्हणजे असं तरुण पिढीसारखं तुला म्हणता आलं पाहिजे की खा, नाही तर खड्ड्यात जा. तुला माहिती आहे मी म्हणूच शकत नाही ना. म्हणता आलं पाहिजे. खूप असत पुरुषांचे किती लाड करायचं ते. मी तर माझ्या आयानं ऑलरेडी सांगून टाकलं की माझं फार लाड करू नका. प्रॉब्लेम झालं पाहिजे ना माझ्या, मला वेळा सांभाळताना पाहिजे. हो पण आज वेळ सांभाळलीस होतीस की नाही? तू वेळेत उठला होतास. आज माझ्यामुळे उशीर झाला. मी नाही का तुला छोट्या आईच्या रूम मध्ये पाठवलं, त्याच्यामुळे काय फार वेळ गेला. अरे पण ब्रेकफास्टची मिनिट्स गेली ना माया. श्री चल पटकन खाऊन घे. नको. अरे रात्री उशिरापर्यंत काम करत असतोस तू, मग सकाळी कसं लवकर उठवणार आहे तुला? खरंच नको ना, खरंच नको. श्री अरे नको. सॉरी. तू न खाता पिता गेलास की माझ्या पण घशाखाली घास उतरत नाही. सारखं असं वाटत राहतं की तू इतकं काम करतोयस आणि मी इथे बसून फक्त खात असते. देख, तुझ्यासाठी हे इतकं महत्वाचं असेल ना तर मी रोज खाल्ल्याशिवाय जाणार नाही. प्रॉमिस. प्रॉमिस. मीटिंग हॉटेल ऍडजस्ट. मला माझ्या सहा वेड्या आया कमी पडल्या की काय, म्हणून कदाचित आयांच्या वर्तन वेळी बायको केले. देवा तूच माझं रक्षण कर रे बाबा. आता श्री खा. छोटी आई गॅस बंद केलाय ना, सिंकचा बंद आहे ना. ए शरे, हे मस्त फारच छान आहे. पण हे वाचायचं तुझ्या लक्षात राहील ना? विसरलं तरी काही प्रॉब्लेम नाही ना वहिनी. जात आहे तर सतत नजरेला दिसणार, मग आठवेल मला. ए तू आमिर खानच्या सिनेमात आहे ना तसा, त्याला नाही का काही आठवत नाही, मग तो सगळं भिंतीवर लिहित असतो. कुठला तो सिनेमा? हा ग, मी कुठे सिनेमा बघते. म्हणजे ही आपली शहरी परवडली एवढा तो विसराळू असतो. अहो त्याला स्वतःच नाव सुद्धा आठवत नाही. बघा मी किती ग्रेट आहे. मला माझच काय, तुमची पण सगळ्यांची नावं आठवतात. ह्या नर्मदा वहिनी, तुम्ही इंदू वहिनी. थांब ग शरे, डोक्यात ना असा तो किडा लागलाय. आता ना त्या सिनेमाचं नाव आठवेपर्यंत चैन पडणार नाही जीवाला. कुठला तो सिनेमा? नाही का त्याला बदला घ्यायचा असतो. तुम्ही पाहिलात तो सिनेमा? हो, मला एकटीला टाकून पाहिलात ना.
बाहेर नव्हते गेले, टीव्हीवर बघितला घरातच, आणि मी तुला हाक मारली होती. नव्हती मारली? अगं हाक मारली होती. तू त्या मोबाईल कंपनीवाल्या बरोबर 2 तास बोलत होतीस. आता 2 तासात चित्रपट संपला, मी काय करणार त्याच्यात? ओके. हा सरू होती माझ्या बरोबर. हा सरूला आठवे. सरू 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 सरू. अगं अगं सरू गेली आहे अत्यानंद महाराजांच्या सत्संगाला. काय आता हा मेला सकाळी कुठे ते सत्संग फत्संग ठेवायला लागला? सरू समोर बोलू नका मेला बिला, ती खूप रागवेल तुमच्या. ए मी घाबरत नाही त्या अत्यानंद बाबाला. तिला जपायचं म्हणून तिच्या श्रद्धास्थानाचा अपमान नाही करायचा एवढंच. वहिनी ते नाव त्याच्यात आहे ना एक गाणं आहे, गाणं छान आठव आठव आठव. टा 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 ला 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 लू 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 पा 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 स स स रा 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 रा. गाणं आहे का गाण्याची चेष्टा आहे? नाही 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 का. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की मला तू कशी मिळालीस माझा माझ्या नशिबावर विश्वास बसत नाहीये. म्हणजे तू मला कशी मिळालीस आणि नशिबावर विश्वास नाहीये असं होईल. पांचटपणा करू नको, ती चाल आहे अशी. हा आमिर खान वर केले, आमिर खान वर. कैसे मुझे तुम मिल गई, किस्मत पे आए ना यकीन. हाँ हो काय, तुम्ही सांगितलेलं गाणं ला 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 फ फ फ फ आणि ही सांगते त्याच्यात जरा तरी साम्य आहे का? गा ग जरा गाणं. नाही नाही मला नाही फारसं गाताय. अगं तुला काही गाण्याची परीक्षा नाही द्यायची आहे, मी जे म्हणते ते बरोबर आहे ना हे हिला पटवून द्यायचंय, म्हणून गाणं गा. म्हण ग म्हणच तो म्हणच. कैसे मुझे तुम मिल गई, किस्मत पे आए ना यकी. हाँ बग बग काय बग, ती बघा कशी छान म्हणते. आणि तुम्ही की 12 घडी म्हटली होती तुम्ही. नाही नाही बघ ना बरोबर आहे बघ. कुठला का सिनेमा? गजनी गजनी. हा बघ बरोबर आठवलं. ओ सॉरी तुम्हाला नाही काही तिला आठवलंय. तिलाच आठवलंय हे बघ सरे, एक तर तुला आठवत नाही आणि मग तू सगळा राग ना दुसऱ्यांवर काढतेस. वहिनी मी राग कुठे काढला, मी फक्त तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आठवलं नाही तिला आठवलं. तुम्ही उगाच काय मी आपली ऐकून घेते म्हणून मला बोलत राहता, मी आपली घरातली बिचारी गरीब गाय. बघा वहिनी ऐकून घेते म्हणे. अगं मी एक शब्द बोलले ना तो किती बोलते. अगं पुरे करा ना, लहान आहात का तुम्ही आता? बघा ना वहिनी बघा कशा बोलत असतात मला. बघा बघा की बघा वहिनी तुम्ही ना धाकटी आणि विसराळू म्हणून ना हिला जास्त डोक्यावर चढवून ठेवले, एक शब्द खाली पडू देत नाही. अगं मोठी जाऊ म्हणून काही मान आहे की नाही? काय काय बोलता वहिनी, मी तुम्हाला मोठ्या वहिनी म्हणून मान देते की नाही? सरे मी माझ्या बद्दल बोलतीये. मी तुम्हाला पण देते. अगं ए किती भांडताय कसा कसा, कान किटले माझे. दोघींपैकी एकीनी बाहेर जा बघू. मी का जाऊ, मी का जाऊ वहिनी, आज माझी टर्न आहे ना स्वयंपाकाची. मग तुम्ही जा. ठीक उद्या स्वयंपाकाची पाळी माझी, तुला उभच राहू देणार नाही. अरे तसं आहे उद्या ना, उद्या माझं काम वेगळं आहे, मला श्रीची रूम आवरायची. पडद्याने हात लावलास ना शरे तर याद राख. ओ जाओ तुमच्या पडद्यांकडे मी ढुंकून पण बघणार नाही. बघू सुद्धा नकोस, तुझी नजर लागेल. इंदू माझी नजर लागते का कधी वहिनी? काय बोलते इंदू बाहेर जा. गजनी कुठली म्हणजे आठवत? गजनी म्हणजे त्या सिनेमातलं एक पात्र आहे. म्हणजे वहिनी मला पात्र म्हणाल्या? नाही नाही म्हणजे कॅरेक्टर, एक विलन कॅरेक्टर. म्हणजे मी विलन आहे या घरात? मी एक विलन आहे? मला वाटलंच तरी माझ्याविषयी चांगलं कसं बोलतील. मी विचारून येते एक मिनिट. वहिनी छोटी आहे, किती मांडतात या दोघी. पाहिलंच ना अशा कचा कचा भांडतील आणि मग 2 मिनिटात गळ्यात गळे घालून बाहेर येतील. कुणाला विचारून केलं? तिचं तिच्या मनानेच केलं असेल. पण बरं झालं ना वंच, नाहीतरी शरू गॅस आणि नळ बंद करायची विसरूनच जाते. अगं पण आईनी त्याच्यासाठी एक सिस्टम ठरवली आहे ना. म्हणजे? हे बघ इंदुवहिनी, शरयूचं जेव्हा किचन मध्ये काम करायचा वार असतो तेव्हा नर्मदा वहिनी तिच्या सोबत राहायचं आणि झाल्यानंतर सरूनी सगळं चेक करायचं की बंद केलंय की नाही, हो की नाही? हा हे बरोबर आहे. पण बरं झालं ना सरूचं काम वाचलं. अगं सरूचं काम वाचवून करायचंय काय? आईनी ही जी काही सिस्टम ठरवली आहे त्या मागे एक तिचं धोरण आहे.
म्हणजे घरातल्या बायका बिनकामाच्या आणि निरुद्योगी राहू नये, बरोबर ना? ते पण बरोबर आहे. मग त्यात हिला ढवळा ढवळ करायला कुणी सांगितलं होतं आणि कुणाच्या परवानगीने? या घरची सून आहे ना ती. आता टिकली तर सून. हा टिकली तर सून. पण श्रीने तर आता लग्न करून आणली आहे ना तिला, म्हणून तुम्ही तिच्या पायाशी लोळण घालणार आहात का आता? नाही नाही तसं नाही बेबी वंच. हे बघ इंदू वहिनी, आपला हॉल आणि किचन हे एक एक नाही, मग तिथे अशा चिठ्ठ्या चिकटवून ठेवणं बरोबर दिसतं का? येणारी जाणारी माणसं ते बघणार, ते वाचणार, त्यांच्या लक्षात येणार की शरयूला काही आठवत नाही. कशासाठी? आपण तिला किती प्रोटेक्ट करतो, किती जपतो. आता समजा अनिल सारखा एखादा माणूस आपल्या घरात आला, त्यांनी ते वाचलं आणि त्याला कळलं की शरयूला लक्षात राहत नाही, त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला, तर केवढ्यात पडणार आपल्याला ते? त्याचा विचार केलाय? हो उडायला पडेल आपल्याला. आपल्या आईने ठरवलेल्या सगळ्या गोष्टी उलथून पाडून नव्या गोष्टी करायला कुणी परवानगी दिली हिला? आणि कशासाठी हिने असा आगाऊपणा करायचा? हो का आगाऊपणा करायचा तिने? बरोबर तुमचं बेबी वंस, आमच्या हे लक्षातच नाही आलं. आई कुठल्याही गोष्टीचा विचार आपल्यापेक्षा जास्तच करत असते आणि म्हणून हिचा उद्धटपणा मी कधीही सहन करणार नाही.